हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत पावभाजी. पावभाजी बनवण्यासाठीचं साहित्य हे आपण बघूया. दोन बटाटे घेतले आहेत बारीक चिरून, दोन टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून, हिरवी मिरची घेतली आहे, एक वाटी फ्लॉवर, एक वाटी गाजर, एक वाटी परसबी, हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे. थोडेसे वाटाणे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे एक वाटी कांदा घेतला आहे, एक वाटी सिमला मिरची घेतली आहे. मसाल्यांमध्ये आपण बघू, पावभाजी मसाला घेतला आहे, धना पावडर घेतली आहे, जिरा पावडर घेतली आहे, हळद आहे. इथे जिरे आणि मोहरी घेतली आहे, रेड काश्मीरी चिली पावडर घेतली आहे आपण, आणि हे कसुरी मेथी घेतली आहे. चवीसाठी मीठ आणि बटर घेतलं आहे, जिंजर गार्लिक पेस्ट आणि ब्रेड्स घेतले आहेत. पाव अवेलेबल असेल तर तुम्ही पावही घेऊ शकता. गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि लिंबूज घेतलेले आहेत. आपण आता कृती बघूया. आता आपण सर्वप्रथम कुकर गॅसवरती ठेवला आहे. आता ह्याच्यात थोडंसं मी तेल टाकलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या ह्या ज्या आहेत बारीक चिरलेल्या, त्या सगळ्या मी टाकून घेते. या सगळ्या भाज्या टाकून आपल्याला थोडंसं फ्राय करून त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्याच्या शिट्या काढायच्या आहेत. मी बटर नंतर टाकणार आहे थोडा. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. भाज्यांना सगळं लागू झालं पाहिजे ना. आता त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकूया. जास्त पाणी नाही झालं पाहिजे. पावभाजीमध्ये कसं थोडी भाजी असते, पाणी कमी असतं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून टाकू शकता नंतर, जेव्हा आपण फ्राय करणार भाजी तेव्हा. आता हे शिजण्यासाठी मी थोडं टाकलं आहे ह्याच्यात पाणी. आता सगळ्या भाज्या ह्या शिजवून घेऊ. कुकरला आता झाकण लावून 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. हॅलो फ्रेंड्स, आता आपल्या 4 शिट्या झाल्या आहेत कुकरच्या. कुकर थंड झाला आहे. आता आपण खोलून बघूया. मस्त भाज्या शिजलेत असं दिसतंय. बारीक चिरल्यामुळे त्या चांगल्या शिजलेल्या आहेत. थोडं आपण भाज्या स्मॅश करून घेऊया. थोड्या मध्ये मध्ये अशा वाटतात तर आपण स्मॅश करून घेऊया भाज्या. आपण आता स्मॅशर करून घेतली आहे पावभाजीची भाजी स्मॅश करून. आता आपण एक गॅसवरती कढई ठेवली आहे, त्याच्यात मी 3 टेबलस्पून तेल टाकलंय. आता त्याच्यामध्ये थोडं बटर टाकते, कारण स्टार्टिंगलाच बटर टाकलं की ते जळतं. सो थोडं तेलामध्ये बटर टाकून घ्यायचं. ओके, आता बटर भाजतं आहे तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये थोडं जिरा मोहरी टाकून घेऊया. जिरे आणि मोहरी जी घेतली होती ती तेलामध्ये टाकून घ्यायची. जिरे मोहरी भाजली, त्याच्यामध्ये थोडा कांदा टाकायचा जो बारीक चिरला होता कांदा. गॅस मीडियम फ्लेम वरती ठेवायचं.
कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊ आपण। कांदा आपला आता थोडासा लालसर झाला आहे, त्याच्यात आपण आता शिमला मिरची जी बारीक चिरली होती ती टाकून घेऊ। शिमला मिरची पण चांगली भाजून घ्यायची आहे। गाईज आता आपले कांदा आणि शिमला मिरची चांगली भाजली आहे। आता त्याच्यात आपण चटणी मीठचे मसाले काढले होते, धना पावडर वगैरे ते टाकूया। आधी मीठ टाकते चवीनुसार, नंतर पावभाजी मसाला आणि धना पावडर जिरा पावडर टाकते आणि हळद। त्याच्यामध्ये थोडीशी जिंजर गार्लिक पेस्ट, आलं लसूणची पेस्ट आपली असते ती टाकून घ्यायची थोडी। त्याच्यामध्ये आता मी आपला रेड काश्मीरी पावडरचा मसाला होता चटणी ती टाकून घेते। जसं तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर तसं टाकून घेऊ शकता। मस्त खमंग वास सुटला आहे पावभाजी मसाला टाकल्यानंतर। आता हे मसाले चांगले भाजले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण ही स्मॅश केलेली भाजी आहे ती टाकून घेऊया। सगळ्या भाज्या एकजीव करून घ्यायच्या मसाल्यांमध्ये। मस्त खमंग वास येतोय। त्याच्यामध्ये आपण आता कसुरी मेथी होती ती थोडी हातावरती अशी स्मॅश करून बारीक करून टाकू शकतो। कसुरी मेथीचा पण वास मस्त येतो। अशी मस्त झणझणीत पावभाजी दिसते आहे। जर तुम्हाला पाणी थोडंसं हवं असेल भाजीमध्ये तर थोडं टाकू शकता। आता मस्त खडा पावभाजी टाईप झाली आहे। आता ह्याच्यावरती आपण बटर टाकून घेऊ शकतो। आईज आपली आता पावभाजी कशी मस्त रेडी झाली आहे। आता त्याच्यात थोडंसं बटर टाकून घेऊया। तुम्हाला जसं लागेल तसं बटर टाकून घ्या। ओके, आता आपण पाव भाजून घेऊया। भाजी रेडी झाली आहे। आता एक साईडला ठेवून
पाव भाजून घेऊया। आता आपली भाजी रेडी झाली आहे। आता एका साइडला मी पॅन ठेवला आहे, आता त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेते जे आपल्याला आपले पाव ब्रेड भाजता येतील। ओके, थोडंसं बटर टाकायचं आहे आणि स्ट्रीट स्टाईलला करतात तसं मी आता ह्याच्यात थोडीशी भाजी टाकणार आहे पावभाजीची, म्हणजे ती आपल्या ब्रेड्सना मस्त लागू होईल। असं एकजीव करायचे आणि त्याच्यावरती आपले ब्रेड्स भाजून घ्यायचे। एक आता त्याच्यावरती असे ब्रेड्स ठेवून, आता सध्या लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे आम्हाला पाव नाही भेटले म्हणून ब्रेड्स यूज केले आहेत। तुम्ही पाव यूज करू शकता। बटर अजून टाकून तुम्ही भाजून घेऊ शकता। बटरी दोन्ही साईडून शेकून घ्यायचे। गाईज आता आपले ब्रेड मस्त बटर लावून रेडी आहेत। चला आपण आता भाजी सर्व करूया। गाईज आपली पावभाजी मस्त टेस्टी खमंग अशी छान दिसते। तुम्ही पण अशीच आता घरी बनवा आणि आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।